नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे तर मध्य आफ्रिकेतील एक देश आहे पर्याय क्रमांक बी कॅमेरून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे दोन चार पॉईंट लिहून घ्या कॅमेरून नुकत्याच मंजूर झालेल्या मलेरियाच्या पहिल्या लसीचा वापर करणार आहे ज्या लसीचं नाव काय आहे मॉस्क्यु रिक्स असं त्या लसीचं नाव आहे त्याच्यामुळे हे नाव सुद्धा तुम्हाला डिरेक्ट एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे कॅमेरून कुठे आहे मध्य आफ्रिकेतील देश आहे ज्या देशाचे अध्यक्षांचं नाव आहे पॉल बिया पंतप्रधानांचं नाव आहे जोफेट गुटे राजधानी आहे याउंडे आणि चलन वापरलं जातं मध्य आफ्रिकन सी एफ ए फ्रांक क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो पहिली बिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित केली जात आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुण्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली बिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप या ठिकाणी ऑर्गनाईज केली जात आहे पर्याय क्रमांक डी पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिल्याच या ठिकाणी प्रश्नामध्ये बिमस्टेकबद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं तर हे बिमस्टेक काय आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारण्यात आलं आहे सर्वप्रथम फुल फॉर्म लिहून घ्या बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टर्मिनल अँड या ठिकाणी काय म्हणता येईल इकॉनॉमिक कोऑपरेशन ठीक आहे आता या ठिकाणी या बिमस्टेकमध्ये टोटल किती देशांचा सहभाग आहे तर तो टोटल सात देशांचा कोणकोणते बांगलादेश श्रीलंका आपला प्यारा भारत देश नेपाळ भूतान थायलंड आणि म्यानमार अशा सात देशांचा समावेश आहे बिमस्टेकची स्थापना झाली सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला अध्यक्षपद आहे श्रीलंकेकडे आणि सरचिटणीस आहेत भूतानचे टेन्झिन लेकफेल असं त्यांचं नाव आहे पळूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क ठेवा शंभर टक्के विचार जाणार महाराष्ट्र राज्य शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निखिल वाघ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे निखिल वाघ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या महागौरव दोन चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे ठीक आहे कोण आहेत निखिल वाघ तर गोवा शिपयार्ड लिमिटेड या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी म्हणून सध्या ते कामकाज पाहत आहेत आणि जनसंपर्कातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना या महागौरव दोन हजार चोवीस या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच वेगवेगळ्या या ठिकाणी देण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया जसं की ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देण्यात आला रतनजी टाटा यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीस अलेक्सेंड्रा कोरप यांना फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार एन चंद्रशेखरन यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस जॉर्जी गोस्पोडिनो यांना सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावोजो यांना आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव देण्यात आला रंजन गोगोई यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि महाराष्ट्र राज्याचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार देण्यात आला निखिल वाघ यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा शंभर टक्के विचारला जाणार भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियन आर्मी भारतीय लष्कर या, या ठिकाणी उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लगेच आपण काय करूया जे काही आपले तीन चार दल आहेत त्यांचे जे काही प्रमुख प्रमुख आहेत उपप्रमुख आहेत त्याच्यावरती नजर टाकूया ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे फक्त बघत बसू नका लिहून घ्यायची दररोजच्या दररोज सवय लावून घ्या लिहून घ्या मग पहिले सी डी एस आहेत बिपिन रावत दुसरे सी डी एस आहेत अनिल चव्हाण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पंकज कुमार सिंग लष्कराचे लष्कर प्रमुख आहेत एकोणतीस क्रमांकाचे मनोज पांडे लष्कराचे उपलष्कर प्रमुख आहेत शेचाळीसाव्या क्रमांकाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र दिव्यवेदी हवाई दलाचे प्रमुख आहेत चोवीसाव्या क्रमांकाचे विवेक राम चौधरी आणि हवाई दलाचे उपप्रमुख आहेत सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे अमरप्रीत सिंग नौदलाचे प्रमुख आहेत पंचवीसावे राधाकृष्ण हरिकुमार आणि नौदलाचे उपप्रमुख आहेत अडतीसाव्या क्रमांकाचे दिनेश के त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा केंद्रीय अर्थमंत्री यांनी कोणत्या वयोगटासाठी लसीकरणास प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नऊ ते चौदा वयोगट या ठिकाणचे जे काही वयोगटातील जे काही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोण आहेत तर व्यक्ती असतील लेखर असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे कोणी केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन ठीक आहे हा जो काही या ठिकाणी प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे याच्या मागचं कारण काय लिहून घ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा या ठिकाणी का प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तिसरा पॉइंट लिहून घ्या गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग जो स्त्रीच्या गर्भाशयाचा विकास करतो हा भागातील या ठिकाणी महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कर्करोग या ठिकाणी मानला जात आहे ठीक आहे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग जो स्त्रीच्या गर्भाशयाचा विकास करतो याच्यामुळे हा या ठिकाणी थोडासा गंभीर प्रश्न आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताचे नवीन आरोग्य सचिव न्यू हेल्थ सेक्रेटरी म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं

भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट बनलेत विनीत मॅकार्टी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला सं, महासंचालक नीना सिंग संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्यात्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले डेनिस फ्रान्सिस भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ बनलेत लोचन सिंग पठानिया भारतीय लष्कराचे उपप्रमुख बनलेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भारताचे नवीन आरोग्य सचिव बनलेत अपूर्व चंद्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी डॉक्टर या ठिकाणी उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया जसं की फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार एन चंद्रशेखर यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जॉर्जी गोस्पोडिनव यांना सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो तेनजिंग नोर्गे नॅशनल ऍडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस सविता कंसवाल यांना आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव रंजन गोगोई यांना दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ सनातन शिरोमणी पदवी नरेंद्र मोदी महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार निखिल बाग आणि उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस चा डॉक्टर मोदी यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे जाता जाता आपण तेलंगणाबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना दोन जून दोन हजार चौदा मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत तमिलसाई राजन आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचेरम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा एच डी एफ सी बँक समूहाला आरबीआय टिंबटिंब बँकांमधील प्रत्येकी साडेनऊ टक्के हिस्सेदारी घेण्यासाठी मान्यता मिळालेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जवळपास सहा वेगवेगळ्या बँकांमध्ये साडेनऊ टक्के या ठिकाणी हिस्सेदारी घेण्यासाठी मान्यता प्राप्त झालेली आहे एच डी एफ सी बँकेला आर बी कडून कोणकोणत्या सहा बँका आहेत आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक इंडसइंड बँक येस बँक बंधन बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक या सहा वेगवेगळ्या वेग बँकांमध्ये साडेनऊ टक्के हिस्सा ऍक्वार करण्याची मान्यता मिळालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतीय नौदलामध्ये नुकतेच सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज कोणते आहे तर पर्याय क्रमांक डी आय एन एस संध्याक असं त्या काय जहाजाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ ज्याला आपण बोलतो ओ एन जी सी माझ्या मते बरोबर आहे ओ एन जी सीच म्हणतो या ठिकाणी ओ एन जी सीच्या सागर सर्वायवल सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ओ एन जी सीच्या सागर सर्वायवल सेंटरचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या सी सर्वायवल सेंटर बांधण्याचा उद्देश सागरी घटनांदरम्यान सुरक्षेला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन काय आहे तर पर्पज आहे पुढचा प्रश्न त्या अगोदर गोव्याबद्दल लगेच जाता जाता रिव्हिजन टाकूया स्थापना झाली तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी ला मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले आणि राजधानी आहे पणजी दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडील अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस नुसार देश मदत प्राप्त करणारा सर्वात जास्त या ठिकाणी देश तो बनलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पानुसार या भूतान देशाला का आपण काय केलेलं आहे सर्वोतोपरी मदत केलेली आहे सर्वात जास्त या ठिकाणी हेल्प केलेली आहे भूतान या देशाची अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या देशाने अलीकडेच भारताला एकतीस प्रिडेटर ड्रोन विकण्यासाठी मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पन्नासाव्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणी नितीन गडकरी की सुषमा स्वराज तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्दास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद